الفرقة دي. اوكي دانيال سر سروا विद्यार्थी सहभागी शिक्षक तसेच माझे सहकारी मित्र बाबासाहेब पवार यांचे शिष्यवृत्ती विभागाच्या प्रमुख आदरणीय कुलट मॅडम, आज आपल्याला या 8वीच्या सत्रामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नायगाव तालुका जामखेड येथील शिक्षक श्री विक्रम डोळे हे उपस्थित आहेत. डोळे सरांचा परिचय करायचा म्हटलं तर ते इयत्ता 1 ते 5 या वर्गांना शिकवतात, परंतु त्यांच्या ज्ञानाचा व्यासंग एवढा दांडगा आहे की अगदी त्यांना म्हटल्याबरोबर त्यांनी इयत्ता 8वीच बुद्धिमत्ता या घटकाची गणिता घटकाची कुठलाही घटक असू द्या ती घेण्याची त्यांची तयारी आहे. आमच्या जामखेड मधील एक चांगले मार्गदर्शक शिक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातात आणि वेगवेगळ्या शिष्यवृत्ती कॅम्प जिल्हाभरात जिथे कुठे होतात तिथे ते स्वयंप्रेरणेने मार्गदर्शन करण्यात जातात. तर मी डोळे सरांना विनंती करतो की त्यांनी आपला घटक दिनदर्शिका शिकवण्यास सुरू करावा. धन्यवाद बापकर सर. सर्व विद्यार्थी मित्रांना नमस्कार. सर्व अधिकाऱ्यांनी मला जी संधी दिली याबद्दल इथं शिकवण्याची त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्या या दिनदर्शिका या घटकाकडे सुरुवात करूया. पहा विद्यार्थी मित्रांनो, दिनदर्शी घटकावरती तुम्ही आजपर्यंत लीप वर्ष म्हणजे काय, साधारण वर्ष म्हणजे काय, आठवड्याचा वार किती दिवसांनी पुन्हा तोच येतो, या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकलेल्या आहात. पण मी तुम्हाला आज एक नवीन गोष्ट सांगणार आहे जी तुमच्या पुस्तकामध्ये नाही आणि अतिशय सोपी मेथड आहे. मला एक तुम्हाला विचारायचंय, तुम्हाला समसंख्या आणि विषम संख्या या माहीत आहेत ना? आपल्या वर्षामध्ये जे 12 महिने आहेत तर त्या 12 महिन्यामध्ये जे समक्रमांकाचे महिने आणि विषम क्रमांकाचे महिने, उदाहरणार्थ पहा, समक्रमांकाचे महिने फेब्रुवारी, एप्रिल, जून, ऑगस्ट, ऑक्टोबर आणि डिसेंबर हे समक्रमांकाचे महिने आहेत. विषम क्रमांकाचे महिने जानेवारी, मार्च, मे, जुलै, सप्टेंबर आणि नोव्हेंबर. जर विद्यार्थ्याला सम आणि विषम क्रमांकाचे महिने ओळखता आले तर कोणताही विद्यार्थी दिलेल्या तारखेचा वार सहजपणे सोप्या पद्धतीने सांगू शकतो. माझ्या या मेथडमध्ये कुठेही पाठांतराची आवश्यकता नाही. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो, आठवड्याचे वार जे 7 आहेत मी इथं लिहिलेले आहेत, दिसताय का तुम्हाला? पहा, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. तर मी काय केलंय, या आठवड्याच्या वारांना क्रमांक दिलेले आहेत. रविवारला 0 म्हणायचंय, सोमवारला 1, मंगळवारला 2, बुधवारला 3, गुरुवारला 4, शुक्रवारला 5 आणि शनिवारला 6. तर विद्यार्थी मित्रांना माझी अशी विनंती आहे की तुम्ही तुमच्या वहीमध्ये हे आठवड्याचे वार लिहून लगेच त्याला क्रमांक देऊन टाका 0 ते 6 पर्यंत. याच्यानंतर बोलता बोलता तुम्ही ऐकता ऐकता हे वार लिहून काढा आणि त्यांचे क्रमांक लिहा. माझ्या या मेथडचं नाव आहे डूम्स डे मेथड. या डूम्स डे मेथड मध्ये तुम्ही इयत्ता 5वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये शिकलेला आहात 22 वाटी किंवा गामना. 22 वाटी म्हणजे काय? आपण बालदिन, शिक्षक दिन, स्वातंत्र्य दिन आणि टेट पुण्यतिथी जशी एकाच दिवशी येते एका वारी, तशाच प्रकारे माझा हा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये डूम्स डे कशाला म्हणायचं सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो. कोणत्याही वर्षाचा फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस, पहा पुन्हा एकदा लक्ष देऊन ऐका, कोणत्याही वर्षीचा फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, कृपया आपण आपल्याजवळ दिनदर्शिका जी आहे 2023 ची किंवा कोणत्याही सालातली दिनदर्शिका घ्या. पहा, या ठिकाणी मी तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचं कॅलेंडर दाखवतोय आणि शेवटचा दिवस जो आहे तो
तो 28 फेब्रुवारी आहे आणि तो आहे मंगळवार. सर्वांना दिसतोय का 28 फेब्रुवारी मंगळवार? पहा माझा पुन्हा वाक्य आहे का, फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस हा जे समक्रमांकाचे महिने आहेत ते ज्या क्रमांकाने येतात, उदाहरणार्थ पहिला महिना मी तुम्हाला सांगतो एप्रिल. या ठिकाणी एप्रिलचा चौथा क्रमांक आहे, चौथ्या क्रमांकाला पहा 4 तारखेलाच तो मंगळवार आलेला आहे. कॅलेंडर मध्ये दिसतंय का तुम्हाला? 4 तारखेलाच तो मंगळवार आलेला आहे. फेब्रुवारी महिन्याचा शेवटच्या दिवसाला आपण डूम्स डे म्हणतोय आणि एप्रिल महिन्यामध्ये हा जो 4 तारीख आहे 4 तारखेलाच तो मंगळवार आलाय आणि याला आपण डूम्स डे म्हणायचंय. पुढचा वार प्रत्येक हा 7 दिवसांनी येतो, 4, 11, 18, 25. आपल्याला फक्त चौथा महिना आणि 4 तारीख लक्षात ठेवायची. मी तर फळ्यावरती लिहितो, समक्रमांकाचा महिना चौथा आहे एप्रिल, मग जो फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस आहे लीप इयर नसेल तर 28 आणि लीप इयर असेल तर 29 तारखेचा दिवस तो कधीही कोणत्याही कॅलेंडर मध्ये एप्रिलच्या 4 तारखेला असतो. तर या 4 तारखेला डूम्स डे म्हणायचंय. 28 तारखेला जो वार असतो तोच 4 तारखेला असतो, किंवा 29 तारखेला जो वार असतो तोच 4 तारखेला असतो. इथं कसलंही पाठांतर नाही, 4 आपण इथं एप्रिल महिन्याचा क्रमांक 4 आहे म्हणून 4 घेतलंय. इथं कॅलेंडर वरती दिसतंय तुम्हाला 4 एप्रिलला मंगळवार आहे, फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस. याच्यानंतर तुम्ही कॅलेंडर उघडा आणि पुढचा महिना आहे जून. जून महिन्यामध्ये जा, जूनचा क्रमांक आहे 6. 6 महिना 6 तारीख, फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे डूम्स डे जो आहे तो जूनच्या 6 तारखेलाच मंगळवार आहे. म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस हा जून हा समक्रमांकाचा महिना आहे, त्याचा क्रमांक 6 आहे, 6 तारखेलाच तो वार येतो 6 जूनला. 4 जूनला जो वार आहे तोच 6 जूनला आहे. त्याच्यानंतर तुम्ही समक्रमांकाचा महिना पुढचा घ्या, तो आहे ऑगस्ट. ऑगस्टचा क्रमांक आहे 8. 8 ऑगस्टलाच मंगळवार आहे. तुमच्या कॅलेंडर मध्ये तुम्ही तपासून पहा, फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस त्याला डूम्स डे म्हणलोय, त्या 8ला सुद्धा आपण डूम्स डे म्हणायचंय. 8च्या नंतर 7 दिवसांनी पुढचा वार येतोय 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन. स्वातंत्र्य दिन हा डूम्स डे आहे. त्याच्यानंतर पुढील महिना ऑक्टोबर महिना आहे, त्याचा क्रमांक आहे 10. 10 ऑक्टोबरला कोणत्याही सालाचं कॅलेंडर घेतलं तरी फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस हा 10 ऑक्टोबरला असतो. ऑक्टोबर हा 10वा महिना आहे, 10 हा विषम क्रमांक आहे आणि महिन्याचा जो क्रमांक आहे त्याच क्रमांकाला फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस येतो. म्हणजे ऑक्टोबरच्या 10 तारखेला हा फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस, एप्रिलच्या 4 तारखेला येतो, जूनच्या 6 तारखेला येतो, ऑगस्टच्या 8 तारखेला, ऑक्टोबरच्या 10 तारखेला आणि आता तुमच्या लक्षात आलं असेल डिसेंबर हा 12वा महिना आहे म्हणून 12 तारखेलाच तो वार येतो. तुम्ही कोणतंही कॅलेंडर घ्या कोणत्याही सालाचं. मी पुन्हा एकदा सांगतो डूम्स डे मेथड काय आहे. लीप वर्ष असो किंवा साधारण वर्ष असो, फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस 28 किंवा 29 कोणताही असो, लीप वर्ष असेल किंवा नसेल. लीप वर्ष कशाला म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे, ज्या सालाला आपण 4 ने निशेष भाग जातो आणि ज्या शतक सालाला म्हणजे शेवटी 2 शून्य असतील त्या सालाला 400 ने निशेष भाग गेला की त्या सालाला आपण लीप वर्ष म्हणतो. लीप वर्ष असेल तर फेब्रुवारी महिन्याला 29 दिवस असतात, लीप वर्ष नसेल तर 28 दिवस असतात. इथं आपल्याला फक्त एक वाक्य लक्षात ठेवायचं आहे, फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस मग तो 28 असो किंवा 29 तो वार एप्रिलच्या 4 तारखेला असतो, जूनच्या 6 तारखेला असतो, ऑगस्टच्या 8 तारखेला असतो, ऑक्टोबरच्या 10 तारखेला असतो आणि डिसेंबरच्या 12 तारखेला असतो. ज्या क्रमांकाला ते महिने आहेत समक्रमांकाचे त्याच क्रमांकाच्या त्याच तारखेला तो वार असतो.
विद्यार्थ्यांना सूचना आहे, तुम्ही जानेवारी फेब्रुवारी ते डिसेंबर 15 क्रमांकाने महिने लिहा आणि महिन्याच्या पुढे मी सांगितलं तेवढ्या तारखा लिहा. इथं पाठांतराची आवश्यकता नाही. 4 एप्रिल 4, 6 जून 6, 8 ऑगस्ट 8, एवढंच लक्षात ठेवायचे. 6 ऑक्टोबर 6 आणि 12 डिसेंबर 12. पुन्हा एकदा सांगतो मी, डूम्स डे मेथड म्हणजे काय. कोणत्याही वर्षी तुम्ही कोणतंही कॅलेंडर घ्या, फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस हा नेहमी एप्रिलच्या 4 तारखेला येतो, जूनच्या 6 तारखेला येतो, ऑगस्टच्या 8 तारखेला येतो, ऑक्टोबरच्या 10 तारखेला येतो आणि डिसेंबरच्या 12 तारखेला येतो. आता राहिला प्रश्न विषम क्रमांकाच्या महिन्याला. तुम्हाला फक्त जानेवारी महिन्यालाच लक्षात ठेवायचंय. विद्यार्थी मित्रांनो, आपण बालिका दिन कधी साजरा करतो, बालिका दिनाचाच दिवस लक्षात ठेवायचा 3 जानेवारी. जर लीप वर्ष नसेल तर फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस हा 3 जानेवारीला असतो कोणत्याही साली, आणि लीप वर्ष असेल तर 4 जानेवारीला. 4 ला फक्त लीप लिहा. इथं लीप वर्ष असेल तर तो दिवस 4 जानेवारीला असतो, लीप वर्ष नसेल तर तो दिवस 3 जानेवारीला असतो. म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा कोणताही शेवटचा दिवस असला, लीप वर्ष नसेल तर 3 जानेवारी, म्हणजे बालिका दिन ज्या दिवशी आहे त्याच दिवशी तो वार असतो. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला जानेवारीचं. त्याच्यानंतर इतर विषम क्रमांकाचे महिने जे आहेत, मार्च, मार्च, मे, जुलै, यांचे जे क्रमांक आहेत, मार्चचा 3 नंबर क्रमांक आहे, मेचा 5 आहे, जुलैचा 7 आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमचा कॅलेंडर घ्या आणि मार्च महिना काढा. मार्चचा क्रमांक आहे 3. तुम्ही फक्त 3 मध्ये 4 मिळवायचे. 3 मध्ये 4 मिळवल्यावर किती बेरीज येते, 7. कोणत्याही कॅलेंडर मध्ये, कोणत्याही दिनदर्शिकेमध्ये फेब्रुवारी महिन्याचा जो शेवटचा दिवस असतो, 2023 ला शेवटला मंगळवार आहे, तो कधी नेहमी 3 मध्ये 4 मिळवायचे. पहा मी तर 4 मिळवतो इथं, 3 अधिक 4 7, कधीही तो 7 मार्चला तो दिवस असतो. पहा यावर्षी फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस मंगळवार आहे. मंगळवारी पहा 7 तारीख आलेली आहे. त्याच्यानंतर आपण 14, 21, 28 हे तुम्हाला माहिती आहे, पुढचा वार हा 7-7 दिवसांनी येतो. दिसतंय तिथं मार्च महिना आहे, मंगळवार हा फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा आहे, आपण त्याला डूम्स डे म्हटलो. तर मार्च मधला हा 7 मार्च हा डूम्स डे आहे. त्याच्यानंतर पुढचा महिना आहे मे. या मे ला सुद्धा आपण 4 ऍड करायचे. 5 अधिक 4 9, 9 मेलाच तो वार असतो. कोणताही वर्ष घेतला आपण, मे महिना आहे, 9 मेला मंगळवार आहे. मग आपल्याला पाठीमागे आणि पुढे जाऊन 9 मध्ये जर 7 वजा केले तर 2, 9 मध्ये 7 7 मिळत गेलो तर 16, 23, 30. आपल्याला फक्त 9 हा अंक लक्षात ठेवायचा आहे, 5 अधिक 4 9. इतर अंक आपण नंतर सांगूया तुम्हाला. जुलै पहा, 7वा महिना आहे, विषम क्रमांकाचा महिना आहे. मी फक्त विषम क्रमांकावरती जोर दिलाय. आता विषम क्रमांकाचे जे महिने आहेत त्याच्यामध्ये 4 मिळत चालायचे. जुलै मध्ये 4 मिळवा. जुलै महिन्याचा क्रमांक आहे 7वा, त्याच्यामध्ये 4 मिळवलं तर 7 आणि 4 11. 11 जुलैलाच तो वार येतो, फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस. तुमच्याकडे कॅलेंडर आहे तर पहा, 11 जुलैला मंगळवार आहे. तुम्ही जर 2022 कॅलेंडर घेतला तर तिथं फेब्रुवारी महिन्याचा जो शेवटचा दिवस आहे सोमवार, तोच तुम्हाला सोमवारी तारीख दिसेल ती. आता आपले जुलै 2023 कॅलेंडर आहे, फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस डोम्स डे आपला मंगळवार आहे.
जुलै महिना सातव्या क्रमांकाचा आहे, त्यात चार मिळवले म्हणजे 11 जुलैलाच तो वार येतो. त्याच्यानंतर फक्त हे दोन महिने जे आहेत सप्टेंबर आणि नोव्हेंबर याच्यामध्ये आपल्याला चार मायनस करायचे आहेत म्हणजे वजा करायचे आहेत. 9 वजा 4 इथं आपण 5 सप्टेंबर येतोय. 5 सप्टेंबरला लक्षात ठेवण्यासाठी शिक्षक दिन असतो. शिक्षक दिन हा डोम्स डे आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो शिक्षक दिनी जो वार आहे तोच दिवस जानेवारी महिन्यात लीप वर्ष नसेल तर बालिका दिन ज्या दिवशी आहे 3 जानेवारीला त्या दिवशी तो वार असतो, आणि लीप वर्ष असेल तर 4 जानेवारीला जो वार असतो तोच शिक्षक दिनाला असतो. आता पहा तुमच्या इथं लक्षात आलं असताना ऑगस्टचा 8वा क्रमांक आहे, 8वा दिवस आहे. 8 आणि 7 15 स्वातंत्र्य दिन ज्या दिवशी आहे त्याच दिवशी शिक्षण दिन नाही, आपण 22वी स्वाती म्हणतोय. राहिला शेवटचा महिना नोव्हेंबर. नोव्हेंबरचा क्रमांक आहे 11वा. 11 वजा 4 7 7 नोव्हेंबर हा डोम्स डे आहे. 7 नोव्हेंबरचा वार आपल्या लक्षात आल्याच्या नंतर आपल्याला 14 नोव्हेंबर हा बाल दिन आहे. 7 आणि 7 14 14 तारखेचा वार, 3 तारखेचा वार, 7 मार्च हे सगळे एका दिवशी येणारे एका या तारखांना एकच वार असतो, यांना आपण डोम्स डे म्हणायचे. ह्या मेथडचं नाव आहे डोम्स डे. तुम्ही एवढं लक्षात घ्या फक्त 12 महिने त्यातले समक्रमांकाचे महिने. मी पुन्हा एकदा सांगतो ते समक्रमांकाचे महिने आहेत. पहिला महिना एप्रिल घ्यायचा 4 नंबरला आहे. त्याचा जो क्रमांक आहे त्याच तारखेला फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस असतो. जूनचा 6 क्रमांक आहे, त्याच दिवशी फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस असतो. 8, 10 आणि 12 हे क्रमांक माहिती आहेत आपल्याला. समक्रमांकाचे जे महिने आहेत त्यांचा जो क्रमांक आहे त्याच तारखेला फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस येतो. राहिले विषम क्रमांकाचे महिने, फक्त जानेवारी महिना जो आहे जानेवारी महिन्यामध्ये बालिका दिन ज्या दिवशी आहे त्या दिवशी तो फेब्रुवारी महिन्याचा दिवस असतो. जर लीप वर्ष असेल तर 4 जानेवारीला तो दिवस असतो. मार्चला काय केलं आपण 4 दिवस ऍड केले, 3 अधिक 4 7 मार्चला तो दिवस असतो. 5 अधिक 4 9 9 मेला तो दिवस असतो. 7 अधिक 4 11 जुलैला तो दिवस असतो. आणि फक्त सप्टेंबर आणि नोव्हेंबरला थोडं प्लस करण्याच्या ऐवजी मायनस करायचे. 9 वजा 4 5 सप्टेंबर शिक्षक दिन आहे. शिक्षक दिन हा डोम्स डे असतो. 11 वजा 4 7 7 नोव्हेंबर हा डोम्स डे असतो. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, तुम्हाला मी आठवड्याचे वार सात दिलेले आहेत, त्यांना मी क्रमांक दिलेला आहे 0 1 2 3 4 5 6 आणि हे एकाच वारी येणारे तारखा आहे. आपल्याला एखादं जे उदाहरण दिलेलं आहे, तुम्हाला जर असं उदाहरण दिलं स्वातंत्र्य दिनी जर सोमवार असेल तर प्रजासत्ताक दिनाचा वार कोणता? पहा ऑगस्ट महिन्यामध्ये 8 तारीख डोम्स डे आहे. 8 तारखेला जो वार येतो तोच 7 च्या फरकाने 8 आणि 7 15 15 आणि 7 22 22 आणि 7 29 म्हणजे 8 15 22 29 या तारखांना एकच वार येतो. म्हणजे 15 ऑगस्ट जो वार आहे तोच वार जर लीप वर्ष नसेल तर 3 तारखेला तो वार येतो. 3 मध्ये जर आपण 21 मिळवले तात्विक 21 24 तारखेला वार तो येतो. म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या पुढे 2 दिवस गेलं की आपल्याला प्रजासत्ताक दिन भेटतो. आता तुमच्या डोक्यामध्ये एक प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे. मी मगाच्या प्रश्न फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस, फेब्रुवारी महिन्याचा शेवट दिवस बोलतोय. आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस दिलेला नसतो, मग तो कसा सोडवायचा कसा काढायचा? खूप सोपी मेथड आहे. इकडे दिसते का पहा, आपल्याला प्रश्न 1900 आणि 2000 साल किंवा ह्याला 19वं शतक म्हणा, 20वं शतक, 21 आणि 22वं शतक याच्यातलाच प्रश्न येऊ शकतो.
एक टेबल तुम्ही असा तयार करा, फक्त तुम्हाला हे चार अंक लक्षात ठेवायचे आहेत. आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये 2000 सालातलेच प्रश्न विचारले जातात, 2000 ते 2099 पर्यंतचे. जरी 1900 सालातला प्रश्न विचारला, फक्त तुम्ही इथं 3205 हा अंक लक्षात ठेवायचा एवढाच. पहा मी इथे 1900 ला 3 हा क्रमांक का दिला आहे. सन 1900 साली फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस बुधवार होता. पुन्हा एकदा लिहितो, दोन हजार एकवीसशे आणि 2200. तुम्हाला 1900 सालातला कोणताही प्रश्न विचारला तर फक्त 1900 म्हटलं की त्याचा कोड लक्षात ठेवायचा 3, 20चा कोड 2 आहे, 21चा कोड 0 आहे आणि 22चा कोड 5 आहे. फक्त हे चारच अंक आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. 1900 ला 3 क्रमांक का दिला? कारण 1900 साली फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस बुधवार होता, बुधवारचा क्रमांक 3 आहे, म्हणून आपण 1900 ला कोड 3 घेतलाय. 2000 खाली फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस मंगळवार होता, मंगळवारचा क्रमांक 2 आहे, म्हणून मी 2 क्रमांक घेतलाय. 2100 सालातला प्रश्न विचारला आपल्याला तर 2100 सालाचा क्रमांक हा रविवार आहे. त्या वर्षी फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस रविवार होता, त्याचा क्रमांक 0 आहे, म्हणून मी 0 क्रमांक घेतलाय. आणि 2200 शतक असेल, 2200 साल जर दिलेला असेल तर त्या वर्षी फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस शुक्रवार आहे, म्हणून मी तिथं 5 क्रमांक दिलेला आहे. तुम्हाला फक्त 1900 आणि 2000 हे बाकीची गरज नाही. 1900 सालातला प्रश्न आणि 2000 सालातला प्रश्न दिला. 1900 म्हणलं की फक्त 3 लक्षात ठेवायचे आणि 20 म्हणलं की 2. प्रत्येक 400 वर्षानंतर तेच कॅलेंडर रिपीट होत आहे. तुमच्या माहितीसाठी देतो, ज्या विद्यार्थ्यांना एमपीएससी वगैरे करायचे त्यांच्यासाठी हे हा टेबल देतोय मी, कारण हे प्रिंट मटेरियल कुठंच नाही. 1900 मधून 400 वजा केले, 1500 साली जे कॅलेंडर आहे तेच 1900 साली आहे, 1600 साली जे कॅलेंडर आहे तेच 2000 साली आहे, 1700 साली जे कॅलेंडर आहे तेच 2100 साली आहे आणि 1800. असं तुम्ही 400 पाठीमागे जाऊ शकता. फक्त सध्या तुम्हाला एकच लिहून घ्यायचंय, 1900 चा क्रमांक 3 आहे, 2000 क्रमांक 2 आहे, 2100 क्रमांक 0 आहे आणि 2200 क्रमांक 5 आहे. आपल्याला फोकस फक्त 1900 आणि 2000 वरती करायचा आहे. हे लिहून घेतलंय का तुम्ही? घेतलंच असेल लिहून. असं करा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा जो टेबल दिलेला आहे याचा स्क्रीनशॉट घ्या. तुम्हाला पाठीमागे आणखी मी परत 400 कमी करून 1500 मधून 400 वजा केलेत आपण 1100, 1200, 1300, 1400. तुम्हाला जर शिवरायांचा जन्म कधी झाला हा प्रश्न विचारला तर तुम्हाला 1600 शतकाची आवश्यकता आहे. त्याचा क्रमांक आहे 2. 1200, 1600, 20 म्हणजे 12, 16, 20 ला एकच क्रमांक आहे 2. आता मी फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस कसा काढायचा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. हे लिहून घेतलेलं आहे आपण. मी तुम्हाला याच वर्षीचे कॅलेंडरचे आजची तारीख जी आहे 16 डिसेंबर, 16/12/2023 वार काढूया आपण. त्याच्या अगोदर आपल्याला या 2023 कॅलेंडर आपल्या समोर नाही आणि तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस माहिती नाही.
दिवाळी माहिती नसला दोन तीन मेथड आहेत. एक सुरुवातीची तुम्हाला जी बेसिक गोष्ट आहे ती सांगतो मी. तुम्ही सर्वांनी 2023 हा अंक असा लिहून घ्या, त्याचे दोन बॉक्स करा. दोन हजार तेवीस सालचा आपण फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस काढत आहोत. यासाठी तुम्हाला मी आताच टेबलमध्ये क्रमांक दिलाय, 2020 ला क्रमांक दिला आपण 2. 20 हे शतक साल आहे, शतकाचा कोड दिलाय 2. 23 च्या खाली तुम्ही अशा 3 रेषा वाढायच्या. पहा 20 चा कोड आहे 2, 19 म्हणलं की कोड 3 लक्षात ठेवायचा. सर्वप्रथम आपण या 23 चे 3 भाग केलेत, ही प्रोसेस फक्त लिहून घ्या. एकदा सुरुवातीला मी हे 3 क्रमांकाला काय करायचे, 3 देशांना. प्रथम या सालाला पहिले जे देश दिले आहे त्याचं भागिले 12 म्हणा, साल भागिले 12. 23 ला जर 12 ने भाग दिला आपल्याला भाग 1 चा जातो. लक्षात 12 × 12 = 24, 2 चा भाग जात नाही, 1 चा भाग जातो. इथे 1 क्रमांक घेतलाय. दुसरा जो कॉलम आहे तो बाकी, याला बाकी लिहायची. 12 × 12 किती आले आपले, आता भाग दिल्यानंतर जी बाकी राहिलेली आहे ती बाकी लिहायची आपण इथं 11. समजतंय का? सर्वप्रथम काय केलं आपण, सगळ्यांनी लक्ष द्या, सालाला सुरुवातीला आपण 12 ने भाग द्यायचा. भागाकार 1 आलेला आहे, ती बाकी आहे ती 2 नंबरला लिहायची. आणि तिसऱ्या क्रमांकाला आपण बाकी भागिले 4 लिहायचंय. फक्त पूर्णांकात उत्तर लिहायचंय, बाकी भागिले 4, कारण प्रत्येक 4 वर्षांनी लीप वर्ष येते. मग या बाकीला 4 ने भागितलं, 4 × 2 = 8, 4 × 3 = 12 होत नाही, फक्त पूर्णांकात बाकी द्यायची. पुन्हा एकदा सांगतो ही प्रोसेस, जे साल दिलेलं आहे त्याचे 2 भाग करायचे, एक शतक साल आणि एक वर्ष. शतक सालाचा क्रमांक मी तुम्हाला दिलेला आहे, 20 चा कोड 2 आहे. त्यानंतर जे वर्ष आहे ते वर्षाला प्रथम 12 ने भाग द्या, 1 चा भाग जातोय, बाकी 11 आणि पुढे बाकी भागिले 4 आणि सर्वांची बेरीज करा. 11 × 1 = 12, 12 × 2 = 16. तुम्ही 7 दिवसांचा आठवडा असतो, हे 16 च्या आठवड्यात रूपांतर करायचंय. त्याला 7 ने भाग द्यायचा, 7 ने भाग दिल्यावर 7 × 2 = 14, 2 आठवडे आणि 2 दिवस बाकी राहिली. आठवड्यात रूपांतर करून जी बाकी राहिली, फक्त आपल्याला बाकीवरती लक्ष केंद्रित करायचंय. 2 हा क्रमांक आपण मंगळवारला दिलेला आहे. पहा तुम्ही कॅलेंडर मध्ये 2023 चा फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस हा मंगळवार आहे. कॅलेंडर मध्ये पहा, तुम्ही कोणतंही कॅलेंडर घेतलं, प्रोसेस एकच आहे. इथं जर 19 असतं तर मी इथं 2 च्या ऐवजी 3 क्रमांक घेतला असता. आपण सर्वप्रथम फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस काढला, त्याच्यानंतर आपण उडी मारायची महिन्यावरती. महिना हा 12वा आहे, 12वा क्रमांक हा सम आहे, सम क्रमांकाचा महिना म्हणजे 12 डिसेंबरला, 12 डिसेंबरला मंगळवार आहे. डिसेंबरचा 12वा महिना सम क्रमांक आहे. ज्या क्रमांकाला तो आलाय त्याच दिवशी तो वार असतो. 12 डिसेंबरला मंगळवार आहे. मंगळवारचा कोड आपण 2 घेतलेला आहे. आपल्याला 12 वरून 16 वरती यायचंय. 12 डिसेंबरला मंगळवार आहे. 12 डिसेंबर पासून आपल्याला 16 डिसेंबर जायचंय. 12 मध्ये 4 मिळवल्यानंतर आपल्याला 16 तारीख येते. मग मंगळवारच्या पुढे आपल्याला 4 दिवस पुढे जायचंय. मंगळवारचा क्रमांक 2 आहे, 2 + 4 = 6.
सहा क्रमांक आपण कशाला दिला होता? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. आज 16 डिसेंबर आहे, 18 वार शनिवार आहे. एक दोन तीन उदाहरण सोडवल्यानंतर तुम्हाला ही प्रोसेस लक्षात येईल. मी पुन्हा एकदा सांगतो, आजची दिनांक आहे 16/12/2023. 16/12/2023 वार काढण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला हे जे साल दिलेलं आहे त्याचे दोन भाग करायचे. सुरुवातीचा जो भाग आहे तो शतक साल आहे, त्या शतक सालाचा क्रमांक लिहिला 2. त्याच्यानंतर जे वर्ष आहे ते वर्षाला सर्वप्रथम 12 ने भाग द्यावा, 12 × 12. बाकी राहिलेली 2 नंबरला लिहायची इथं, आणि ही जी आहे ती बाकी भागिले 4 आहे. सर्वांची बेरीज करायची, ते 16 दिवस येतात. त्याचे आठवड्यात रूपांतर करायचं, आठवड्यात रूपांतर केल्याच्या नंतर 2 दिवस शिल्लक राहिले, त्या 2 ला क्रमांक दिलेला आहे मंगळवार. मग 2 ला मंगळवार दिला, याचा अर्थ फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस याला डूम्स डे म्हणायचे. लास्ट डे ऑफ फेब्रुवारी मंगळवार आहे. तो वार हा डिसेंबर महिना समक्रमांक समान आहे 12 तारखेला, 12 क्रमांक समान आहे, म्हणून त्याच दिवशी तो वार असतो. 12 क्रमांक हा डूम्स डे आहे. 12 डिसेंबरला जर तुम्हाला वार मंगळवार सापडलाय तर आपल्याला 4 दिवस पुढे जायचे. 12 × 4 = 16. मंगळवारच्या पुढे फक्त 4 दिवस राहायचे, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. ही मेथड सुरुवातीला तुम्हाला थोडी कठीण वाटेल, परंतु तुम्ही 4 ते 5 प्रश्न सोडवले आणि एकदा ही मेथड समजली, कारण तुम्ही आजपर्यंत ही मेथड कोणत्याही पुस्तकात अनुभवलेली नाही, त्याच्यामुळे सुरुवातीला हे थोडं कठीण जाईल. पण एकदा तुम्ही 1-5 उदाहरण सोडले असे वेगवेगळ्या तारखा घेऊन, तुम्ही फक्त फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस कसा काढायचा याच्यावरती फोकस केला. मी पुन्हा उदाहरणावरती येतो, मी आणखी एक उदाहरण घेतो. समजा 1972 या सालाचा आपल्याला फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस काढायचा आहे. सर्वप्रथम आपण फक्त फेब्रुवारी महिन्याचा दिवस काढत असताना सालाचे 2 भाग करायचे. शतक साल 19 ला क्रमांक दिलेला आहे आपण 3. या सालाचे 3 भाग करायचे. सर्वप्रथम 72 ला 12 ने भाग द्यायचा, 12 × 72, बाकी आली 0, 0 ला 4 ने भाग दिल्याच्या नंतर बाकी भागाकार आला 0. आपण या ठिकाणी सुरुवातीला 12 ने भाग दिलाय, या ठिकाणी बाकी लिहिली 2 नंबरला आणि 3 नंबरला बाकी भागिले 4. शतकाचा कोड आणि हे 3 अंक्यांची बेरीज करायची, 6 × 3 = 9. त्याचे आठवड्यात रूपांतर करायचंय. 7 चा पाण्याच्या संख्या जर वजा केल्या आपण 9 मधून, 9 वजा 7 केले तर खाली 2 राहतात, आणि 2 क्रमांक हा आपण मंगळवारला दिलेला आहे. फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस हा मंगळवार आहे 1972 साली. तुमच्याकडे गुगल कॅलेंडर असेल तर त्याच्यावरती तुम्ही चेक करू शकता. मग आता तुम्हाला या वर्षीच जर तुम्हाला असं विचारलं, 1972 साली स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी होता, स्वातंत्र्य दिनाचा वार कोणता होता? आपण फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस मंगळवार काढलेला आहे, याला डूम्स डे म्हणायचे. स्वातंत्र्य दिन हा 15 आपल्याला 1972 ला यायचंय. सर्वप्रथम आपण 72 चा शेवटचा दिवस काढला मंगळवार फेब्रुवारी महिन्याचा. पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिन जो महिना आहे त्याचा तो समक्रमांकाचा महिना आहे. समक्रमांकाचा महिना असेल तर खूप सोपं आहे, तुम्हाला 8वा क्रमांक आहे. म्हणून 8 ऑगस्टलाच डूम्स डे असतो आणि 8 ऑगस्टला मंगळवार आहे 1972 साली. आजला जर मंगळवार आहे तर 15 तारखेला सुद्धा मंगळवारच, म्हणजे तुम्हाला 15 ऑगस्ट 1972 साली
स्वातंत्र्य दिनाचा वाद हा मंगळवार होता. आता पहा मी तुम्हाला डिटेल्स नोट्स आपला जो ग्रुप आहे त्याच्यावरती टाकतो, पुन्हा आणखी उदाहरण घेतो, परंतु आता याचा उपयोग तुमच्या परीक्षेसाठी कसा करायचा? जर तुम्हाला असं प्रश्न विचारला तर ना तुम्हाला असं विचारलं की एखाद्या वर्षी महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिन जर रविवारी आहे तर त्याच वर्षी बाल दिन कोणत्या वारी आहे असा प्रश्न आहे तुम्हाला. महाराष्ट्र दिन हा एक मेला असतो, एक मेचा वार रविवार आहे, मे हा महिना पाचव्या क्रमांकाला येतो, पाय इथं मे हा पाचव्या क्रमांकाला आहे. विषम क्रमांकाचा महिना आला की तुमच्या डोक्यामध्ये क्लिक झालं पाहिजे की त्याच्यामध्ये चार ऍड करायचे आहेत आपल्याला. पाच अधिक चार नऊ, नऊ मे हा डोम्स डे आहे. नऊ मे काय आहे? डोम्स डे. आपल्याला नऊ वर यायचंय. मग एक मे ला रविवार आहे, एक मे च्या नंतर त्याच्यामध्ये जर सात मिळवले तर आठ मे ला रविवार आहे, आठ मे ला रविवार आहे, मग नऊ मे ला आपल्याला सोमवार सापडतोय. पुन्हा एकदा सांगतो मी, महाराष्ट्र दिन जर रविवार आहे त्याची तारीख आपण घेतली एक मे, एक मे मध्ये मी सात मिळवले, सातन एक आठ, आठ तारखेला सुद्धा रविवारच आहे आपण शिकलेलो आहोत, कारण पुन्हा तोच वार आठ दिवसांनी येतो. आपल्याला त्या तारखेच्या जवळ जायचंय. मी नऊ मे ही तारीख का घेतली? कारण मे महिन्यामध्ये विषम क्रमांकाचा महिना आहे, त्याच्यामध्ये चार मिळवले, चार मिळवल्यामुळे आपल्याला इथे या ठिकाणी नऊ तारीख आहे. नऊ तारखेला जर सोमवार आहे तर तिथून आपल्याला बाल दिन यायचंय. बाल दिन हा 14 नोव्हेंबरला आहे. आपल्याला मे ते नोव्हेंबर पर्यंतचे दिवस मोजण्याचं शिकवलेलं आहे तुम्हाला. माझी थोडी मेथड वेगळी आहे. एक शून्य मिनिटांमध्ये तुम्ही तो वार सांगू शकता. बाल दिनाचा दिनांक आहे 14 नोव्हेंबर. नोव्हेंबर हा पहा या ठिकाणी 11वा महिना आहे. फक्त आपल्याला 9 आणि 11 हे जे दोन महिने आहेत त्यातून 4 वजा करायचे. 11 वजा 4 सात. सात हा डोम्स डे आहे. 7 तारखेला तो सोमवार आहे. हा डोम्स डे आहे. सातला जर सोमवार आहे तर सातच्या नंतर 14 नोव्हेंबरला तोच वार येईल, सोमवार. तुमच्या माहितीसाठी तुम्हाला मी तुमचं जे नवनीतची मार्गदर्शिका आहे कृपया आपण तुमचं पान क्रमांक 300 जे आहे भाग 2 त्याच्यावरती जे प्रश्न आहेत ते या डोम्स डे मेथडने तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगतो. कसल्याही प्रकारचे दिवस मोजण्याची गरज नाही. महिन्याचे क्रमांक एकदा लक्षात आले की तुम्हाला ते उदाहरण सोडण्यासाठी खूप सोपं जाते. पहा तुम्हाला पहिला प्रश्न आहे पान क्रमांक 300 वरती. एके वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी आला असल्यास त्याच वर्षातील स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी येईल? पहा प्रश्न असा आहे तुम्हाला, महाराष्ट्र दिन विचारलाय बुधवार. एका वर्षी महाराष्ट्र दिन बुधवारी आहे तर त्याच वर्षी जो तुम्हाला स्वातंत्र्य दिन विचारलाय. पण माझ्या मेथडनुसार महाराष्ट्र दिन हा आपण त्याची तारीख माहिती पाहिजे. एक मे यालाच आपण कामगार दिन म्हणतो. एक मे चा वार बुधवार आहे. मे महिन्यामध्ये
पाचव्या क्रमांकाचा महिना आहे, नऊ तारखेचा वार काढायचा आपल्याला, मग आपल्याला नऊ वरून पाठीमागे यायचे. तुम जर सात वाला केले तर दोन तारीख सुद्धा हे डोम्स डे आहे, दोन तारखेला जो वार आहे तोच नऊ तारखेला आहे. महाराष्ट्र दिन बुधवार आहे, एक मे चा वार बुधवार आहे, मग दोन मे चा वार, दोन मे हा डोम्स डे आहे, दोन मे चा वार गुरुवार आहे, दोन मे चा वार गुरुवार आहे आणि याला आपण डोम्स डे म्हणतोय. दोन आणि नऊ, नऊ मधून दोन वजा केले, पाच पाच अधिक चार नऊ माहिती होतं आपल्याला, नऊ मधून सात वजा केल्याच्या नंतर आपल्याला दोन तारीख येते. किंवा तुम्ही असं एक मध्ये जर सात मिळाल तर आठ तारखेला बुधवार येतो, नऊ तारखेचा वार हा गुरुवार आहे. आपल्याला जायचं स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट वरती. ऑगस्ट हा आठव्या क्रमांकाचा महिना आहे, सम क्रमांकाचा महिना आहे. आठ आठ तारखेनंतर सात दिवस आणि 15 तारीख येते. आठ तारखेला जो वार आहे तोच 15 तारखेला आहे. 15 आणि 8 या तारखा डोम्स डे आहेत. आठ तारखेला जो वार आहे तोच 15 तारखेला आहे. 8 तारखेला आपण या ठिकाणी वार काढलेला आहे, तोच वार आपण 15 ऑगस्टला घेतो. पाहिजे तर 2 मेचा जो वार आहे डोम्स डे तोच 8 तारखेला आहे. 2 तारखेचा वार हा गुरुवार आहे, म्हणून तोच वार आपल्याला 15 तारखेला घ्यायचा आहे स्वातंत्र्य दिन. पहा याच्यावर एक लक्ष देत आहे तुमच्या, स्वातंत्र्य दिन हा महाराष्ट्र दिनाच्या नंतर एक दिवसाने असतो, कोणताही वर्ष असू द्या, स्वातंत्र्य दिनाची जी तारीख आहे, जो वार आहे तो महाराष्ट्र दिनाच्या दुसऱ्या दिवशीचा वार आहे. आणि तुमचा हा पहिला प्रश्न आहे पान क्रमांक 300 वरती, पहिला प्रश्न जो कुट प्रश्न दिलेला आहे त्याच्यामधला हा. या ठिकाणी आपल्याला त्यांनी जून जुलै ऑगस्टचे दिवस मोजून त्यांनी उदाहरण सोडून दाखवलेलं आहे. मी पुन्हा एकदा हे उदाहरण मी तुम्हाला समजून सांगतो. तुम्हाला महाराष्ट्र दिनाचा वार बुधवार दिलेला आहे. महाराष्ट्र दिन म्हणलं की सर्वप्रथम तुम्ही महिन्यावरती लक्ष द्यायचं. 1 मे या दिवशी महाराष्ट्र दिन असतो. मे हा पाचवा महिना आहे, विषम क्रमांकाचा महिना आहे, म्हणून मी लगेच माझ्या डोक्यामध्ये 4 मिळून टाकले, 5 आणि 4 9. 9 मे हा डूम्स डे आहे. मला 9 मे ची तारीख महत्वाची आहे. मग एकामध्ये जर सात मिळेल तर 8 मेला बुधवार आहे, मला इथं सर 1 तारखेला जर बुधवार आहे त्याच्यामध्ये सात मिळत 8 तारखेला, 1 आणि 8 तारखेला बुधवार आहे, 8 ला बुधवार आहे तर 9 मेला गुरुवार आहे, हा डोम्स डे आहे. आणि आपल्याला जायचंय ऑगस्ट महिन्यामध्ये. ऑगस्ट महिना 18 क्रमांकाचा महिना आहे, सम क्रमांकाचा महिना, म्हणजे की जो क्रमांक आहे त्याच क्रमांकाला तो डोम्स डे असतो. म्हणजे 8 ऑगस्टला गुरुवार आहे, 8 ला गुरुवार आहे म्हणून 15 तारखेला सुद्धा गुरुवार आहे. अतिशय सोपी पद्धत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा प्रश्न दिलाय त्यांनी, 15 फेब्रुवारी 2020 रोजी गुरुवार होता. थोडा मी या प्रश्नाचं रूपांतर वेगळ्या पद्धतीने करतो. पंधरा फेब्रुवारी 2020 रोजी गुरुवार होता. आणि तुम्हाला जर विचारलं तर या वर्षीचा थोडा प्रश्न वेगळा लिहितोय, बाल दिनाच्या दिवशी कोणता वार असेल असा प्रश्न आहे माझा. पुन्हा एकदा लिहून घ्या,
प्रश्नाचं रूपांतर थोडं वेगळं केलं मी. 15 फेब्रुवारी 2020 ला गुरुवार असेल तर बाल दिनाच्या दिवशी कोणता वार असेल? पहा, बाल दिन म्हटलं की तुमच्या लक्षात आलं पाहिजे 14 नोव्हेंबर. पहा, फेब्रुवारी महिना आहे, आपण वर्षावरती लक्ष द्यायचे. 2020 हे लीप वर्ष आहे, कारण आपले शेवटचे आपल्याला 4ची कसोटी माहित आहे. दशक आणि एकचा जो अंक आहे त्याला जर 4ने निशेष भाग गेला, 4 5 20 बाकी 0 येते, म्हणून हे 2020 हे साल लीप वर्ष आहे. लीप वर्ष आहे म्हणजे फेब्रुवारी महिन्याला 29 दिवस आहेत, आपल्याला 29 तारखेचा वार काढायचा आहे. 15 फेब्रुवारीचा वार माहिती आहे गुरुवार. 15 मध्ये जर 14 मिळवले, त्याच्यामध्ये जर 14 मिळवले, 7 × 14 29 तारीख आहे ती, 29 फेब्रुवारी. पहा, शेवटचा दिवस फेब्रुवारीचा, आणि याला आपण डूम्स डे म्हणायचंय. 29 फेब्रुवारीला सुद्धा गुरुवार आहे आणि याला आपण डूम्स डे म्हणतोय. मग इथून उडी आपण कुठं मारायची? नोव्हेंबर महिन्यावरती. नोव्हेंबर महिन्याचा क्रमांक लक्षात घ्यायचा, नोव्हेंबर महिन्याचा क्रमांक आहे 11. शेवटचे जे 2 महिने आहेत विषम क्रमांकाचे, त्याच्यामधून फक्त 4 वजा करायचे आपल्याला. 11 वजा 4 7 नोव्हेंबर. 7 नोव्हेंबरला हा गुरुवार आहे, हा पण डूम्स डे आहे. डूम्स डे म्हणजे एकाच वारी येणाऱ्या तारखा. विषम क्रमांकाचा महिना असेल. शेवटचे 2 जे महिने आहेत, नोव्हेंबर आणि सप्टेंबर, हे जे 2 महिने आहेत, त्याच्यातून फक्त 4 वजा करायचे. पहा, इथं तक्त्यात आपण 4 वजा केलेले आहेत, बाकी इतर ठिकाणी 4+ केलेत. पहा, नोव्हेंबर महिना 11 क्रमांकाचा आहे, 4 वजा केले, 7 नोव्हेंबर डोम्स डे आहे. आपल्याला माहिती आहे पुढचा दिवस हा पुढच्या 7 दिवसांनी येतो. 14 तारीख सुद्धा डोम्स डे आहे. जो डोम्स डे आहे फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस जो गुरुवारी आहे, मग 14 नोव्हेंबरला सुद्धा गुरुवार आहे. थोडं हे समजायला कठीण जाईल तुम्हाला, कारण कोणत्याही पुस्तकामध्ये ही मेथड दिलेली नाही. आपण जुन्या पारंपरिक पद्धतीने गणित सोडवत आहोत, त्याच्यामध्ये थोडं वेळ जास्त जातोय. परंतु तुम्ही जर या नोट्स थोड्या व्यवस्थित अभ्यासल्या, याच्यावरती तुम्ही तुमचे उदाहरणं सगळे सोडवले, ऑटोमॅटिक तुम्ही 0 मिनिटात असे बोटावरती याचे एक अर्ध्या मिनिटामध्ये 1 मिनिटामध्ये तुम्ही असं तोंडी उत्तर सांगू शकता. पुन्हा एकदा सांगतो पहा या मेथडचं. 15 फेब्रुवारी 2020 मी काय केलं, त्या दिवशीचा वार आपल्याला गुरुवार दिलेला होता. परत एकदा रिपीट करतो तुमच्या समजण्यासाठी. 2020 साल हे लीप वर्ष आहे. लीप वर्ष असल्यामुळे या फेब्रुवारी महिन्याला 29 दिवस आहेत. 15 मध्ये जर 14 मिळवले तर 29 तारीख येते. 29 तारीख हे डोम्स डे आहे आणि त्या दिवशी गुरुवार आहे. मग आपल्याला डोम्स डे जर सापडला तर त्याच्याहून आपण नोव्हेंबर महिने यायचंय. नोव्हेंबर महिन्याचा क्रमांक लक्षात घ्यायचा आहे आपल्याला. हा नोव्हेंबर महिन्याचा क्रमांक आहे 11वा. त्यातून 4 वजा केले, 7 हा डोम्स डे आहे. मग 7 च्या पुढे 7 14 21 28 या तारखेला एकच वार येतो आपल्याला. 14 नोव्हेंबर बाल दिन म्हणून आपल्याला माहिती आहे. मग 7 तारखेला जो वार आहे तो 14 तारखेला आहे. तोच वार 29 फेब्रुवारीला आहे. मग 29 फेब्रुवारीचा वार गुरुवार, म्हणून 7 आणि 14 तारखेचा वार गुरुवार, बाल दिन गुरुवारी आहे. तुम्हाला जर असं विचारलं कोणी, समजा तेरा सात 2004 रोजीचा वार कोणता, सगळं लिहून घ्या तुम्ही. तुम्ही स्वतः हे 2 उदाहरणं सोडवले, कारण मला पुन्हा एकदा तुम्हाला फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवसावर आणायचंय. तारीख घेतली लिहून सर्वांनी. पहा, सर्वप्रथम तुम्ही काय करायचंय, 2004 चे 2 भाग करायचे. 20 ला कोड तुम्ही द्यायचा आहे 2,
हे जे वर्ष आहे याचे तीन भाग करायचे. सर्वप्रथम सालाला 12 ने भाग द्यायचा. मी तर भागिले 12 लिहितो थोडस, साल भागिले 12. 4 ला 12 ने भाग जात नाही म्हणून इथं शून्य आलं. बाकी 4 आली आपली, इथं बाकी लिहितोय 2 नंबरला आपण. आणि 3 नंबरला बाकी भागिले 4 लिहितोय आपण. तुम्ही असे 7-8-10 उदाहरणं सोडवली की ऑटोमॅटिक 5 होत आहे तुम्हाला. भागिले 12 बाकी, बाकी भागिले 12 4 दिले याची गरज नाही. आणि ह्या बाकीला परत 4 ने भागायचे म्हणजे इथं 1 आलं. बाकी भागिले 4 या सर्वांची बेरीज करायची आपल्याला. 4 9 6 1 7. आपण या 7 दिवसाचे आठवडे करायचे. 7 दिवसाचे आठवडे म्हणजे 7 ला 7 ने जर भागितला तर भागाकार 1 तयार होतो आणि बाकी 0 येतील. आणि 0 क्रमांक आपण रविवारला दिलेला आहे. 0 क्रमांक आपण रविवारला दिलेला आहे म्हणजे 2004 साली फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस. पहा हे 2004 साल हे लीप वर्ष आहे म्हणजे 29/2 किंवा 29 फेब्रुवारी, ज्याला आता मी डोम्स डे म्हणतोय, त्या दिवशीचा वार हा निघालेला आहे. 29 फेब्रुवारीचा वार हा रविवार आहे, हा डोम्स डे आहे. आपल्याला जायचंय जुलै महिन्यावरती. जुलै हा 7व्या क्रमांकाचा महिना आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 4 मिळवायचे. 11 जुलै, फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस जो आहे तो 11 जुलैला असतो. तुम्हाला 11 जुलैचा वार माहिती झालेला आहे. 11 जुलैला रविवार आहे, हा डोम्स डे आहे. 11 जुलैचा वार रविवार आहे तर आपल्याला 13 जुलैवरती यायचंय. 11 मध्ये 2 मिळवल्यानंतर 13 येतात म्हणजे रविवारच्या पुढे आपल्याला 2 दिवस जायचे, सोमवार आणि मंगळवार. म्हणजे 13 ह्याला मंगळवार येतो. हा आता पहा, मी तुम्हाला असा प्रश्न विचारतोय. 13 जुलै 2004 रोजी जर मंगळवार आहे, 13 जुलै 2004 रोजी मंगळवार आहे, तर या वर्षीचा बालिका दिन कोणत्या दिवशी येईल? आपल्याला बालिका दिनाचा वार काढायचा आहे. तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला आहे. आता मी याचा वार काढून दाखवलेला आहे. पण तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये त्यांनी दिलंय डायरेक्ट 13 जुलै 2004 रोजी जर मंगळवार आहे तर या वर्षीचा बालिका दिन कोणत्या दिवशी येईल, असा प्रश्न आहे. पहा, जुलै महिन्यावरती तुम्ही लक्ष केंद्रित करायचं. जुलै महिना हा 7व्या क्रमांकाचा महिना आहे. आपण 7 मध्ये फक्त 4 मिळवायचे. 7 अधिक 4 11 11 तारखेचा वार लक्षात ठेवायचा आपल्याला. इतर कुठेही डोकं लावायचं नाही, कारण 4 का मिळाले मी तुम्हाला इथं दिलंय सूत्रामध्ये. जुलै महिना 7व्या क्रमांकाचा आहे. विषम क्रमांकाचा महिना म्हणलं की त्याच्यामध्ये 4 मिळवायचे. 11 जुलै हा डोम्स डे आहे. 11 जुलैचा वार जो आहे तो 13चा जर मंगळवार आहे, आपल्याला 2 दिवस अगोदर यायचंय. मग 12ला आपल्याला सोमवार येईल आणि 11ला आपल्याला रविवार येईल. 11 जुलैचा वार आपल्याला माहिती आपण ह्या याच्यावरून काढला, या 7व्या महिन्यावरून. हा डोम्स डे आहे. आपल्याला बालिका दिनावर यायचंय. बालिका दिन तुम्हाला माहिती आहे 3 जानेवारीला बालिका दिन असतो. परंतु या ठिकाणी मी 4 तारीख दिलेली आहे. लीप वर्ष असेल तर 4 तारखेला डोम्स डे असतो. लीप वर्ष आहे म्हणजे 4 जानेवारीला रविवार आहे. 4 जानेवारीचा वार आपण शोधला. आपल्याला बालिका दिनावरती यायचं. बालिका दिन असतो 3 जानेवारीला. लीप वर्ष असल्यामुळे आपण डोम्स डे 4 जानेवारी घेतला. लीप वर्ष नसेल तर 3 जानेवारी हा डोम्स डे आहे. हा डोम्स डे आहे आपला.
आपल्याला 3 जानेवारी बालिका दिन काढायचा आहे. 3 जानेवारीचा वार आहे. रविवारच्या अगोदर आपल्याला शनिवार मी आणखी एक उदाहरण घेतो तुम्हाला. सन 2023 साली प्रजासत्ताक दिन बुधवारी सॉरी 22 साली सन 2022 साली प्रजासत्ताक दिनाचा वार बुधवार होता. तर 2023 साली नाताळ कोणत्या दिवशी असेल? हा प्रश्न एकदा समजून घ्या. सन 2022 साली प्रजासत्ताक दिन बुधवारी होता तर 2023 साली नाताळ का वार विचारलाय आपल्याला? प्रश्न लिहून घेतलाय का तुम्ही? मी थोडं इथं तुम्हाला दिसण्यासाठी वरती पुसून काढतो. पा 26/01/2022 चा वार तुम्हाला दिलेला आहे बुधवार. आणि विचारलंय तुम्हाला 2023 चा नाताळचा वार विचारलाय. पहा 22 हे काही लीप वर्ष नाही. तुमच्या लगेच लक्षात येतं आपण हे 22 जर 4 ने भाग दिला तर 4 ने निश्चित भाग जात नाही. जानेवारी महिना आहे. तुम्हाला सांगितलंय मी अगोदर डोम्सडे शोधायचा. प्रजासत्ताक दिन जानेवारी महिना लीप वर्ष नसेल तर 3 तारीख हा डोम्सडे आहे. 3 तारीख 3 मध्ये जर तुम्ही 21 मिळवले 7 * 21 24 जानेवारी हा डोम्सडे आहे. हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. सर्वप्रथम आपण असं करूया 26/01/2022 ला बुधवार आपण 2023 चा वार काढूया. 26 जानेवारी 2023 तुम्हाला माहिती आहे प्रत्येक वर्षी लीप वर्ष नसेल तर 1 दिवसानी वार पुढे जातो. लीप वर्ष असेल तर 2 दिवसानी वार पुढे जातो. 26/01/2023 चा वार गुरुवार आहे. हे तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहे. प्रत्येक वर्षी 1 दिवसानी वार पुढे जातो. 2022 प्रजासत्ताक दिन बुधवारी आहे. आपण 23 साली आलो. 23 सालीचा वार प्रजासत्ताक दिनाचा गुरुवार आहे. महिन्यावरची लक्ष द्यायचं. महिना आहे जानेवारी. लीप वर्ष नाही. लीप वर्ष नसेल की बालिका दिन हा डोम्सडे असतो. बालिका दिन असतो 3 जानेवारीला. आपल्याला 3 जानेवारी आधी त्याच्यामध्ये 21 मिळूया. आपल्याला डोम्सडे काढायचा आहे 7 * 21. आपल्याला 24 जानेवारीचा वार काढायचा आहे. डोम्सडे वरती जायचे सर्वप्रथम. 24 जानेवारी म्हणजे 26 मधून 2 वजा करायचे. गुरुवारच्या आधी 2 दिवस यायचे. गुरुवारच्या आधी 2 दिवस म्हणजे एक बुधवार आणि मंगळवार. हा गुरुवारच्या आधी बुधवार असतो. बुधवारच्या आधी मंगळवार असतो. 24 जानेवारी 2023 चा वार मंगळवार आहे. हा डोम्सडे एकदा शोधला ना तुम्ही, ह्याला डोम्सडे म्हणतोय. डीडी म्हणतोय याला थोडा मी. याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट नाताळची तारीख माहिती आहे. नाताळ आहे तुम्हाला 25 डिसेंबर किंवा 25/12/2023 चा वार काढायचा आहे. डिसेंबर महिन्याला
बारा क्रमांकाचा महिना आहे, 12 तारखेला मंगळवार आहे, 12 डिसेंबरला मंगळवार आहे, आपण 12 मध्ये 7 दुणे 14 दिवस मिळवले, कारण आठवड्याचे दिवस पुन्हा तोच वार 7 दिवसांनी येतो, 26 डिसेंबरला तोच वार येतो, 26 डिसेंबरला मंगळवार आहे. मग 26 डिसेंबरचा वार जर मंगळवार आहे तर 25 डिसेंबरचा वार सोमवार येणार नाही का? आपल्याला दुसऱ्या पद्धतीने तुम्हाला जानेवारी ते डिसेंबर पर्यंत जानेवारीचे राहिलेले दिवस फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचे 25 दिवस एवढे काउंट करावे लागतात आणि त्याला 7 ने भाग द्यावा लागतो आपल्या नेहमीच्या पद्धतीने. तर माझ्या डोम्स डे मेथडने तुम्हाला अगदी थोड्या वेळामध्ये तो वार काढता येतो. 25 तारखेचा वार आपण काढलाय, 26 तारखेला मंगळवार होता म्हणून 25 वाराला आपल्याला मंगळवारच्या अगोदर एक म्हणजे सोमवार येईल. पहा या वर्षीच्या नाताळची सुट्टी आपल्याला 25 तारखेला आहे, 25 तारखेचा वार आपण सोमवारी काढलेला आहे. पुन्हा एकदा हे उदाहरण तुम्हाला समजून सांगतो, परत एकदा लक्ष द्या. थोडी मेथड नवीन असल्यामुळे तुम्ही तुमच्या उदाहरणांचा सराव वेगळ्या पद्धतीने केलेला आहे आणि माझी मेथड नवीन आहे. 26 जानेवारी 2022 वार बुधवार आहे, कोणताही वार असू द्या, आपण त्या महिन्यातला डोम्स डे तुमच्या लक्षात आला पाहिजे. इथं जर लीप वर्ष नसेल तर जानेवारी महिना म्हटलं की तुम्ही बालिका दिन लक्षात ठेवायचा. बालिका दिन हा 3 जानेवारीला असतो आणि 3 जानेवारी हा डोम्स डे आहे, एवढाच टेबल तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. मी याच्यावरती पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, 3 जानेवारीचा वार आपल्याला काढायचा आहे, आपल्याला 26 तारखेच्या जवळ जायचंय. 26 चा वार बुधवार आहे, आपल्याला 26 तारखेची जवळ जाण्यासाठी याच्यामध्ये 21 गण मिळवले. सात्विक 21 म्हणजे 21 आणि 3 24, याच्यामध्ये 21 का मिळवायचे, कारण 7 गुणिले 3 सात्विक 21 तोच वार येतोय. 3 तारखेमध्ये 21 दिवस मिळवले की 3 तारखेला जो वार आहे तो 24 तारखेला, कारण तुम्ही शिकलेला आहे 3, 10, 17, 24 आणि 31 तारखेला एकच वार असतो. 3 तारखेला जो वार आहे तो 24 तारखेला वार आहे, म्हणजे आपल्याला 24 तारखेचा वार काढायचा आहे. 24 जानेवारी 26 ला बुधवार आहे, 24 ला आपल्याला 2 दिवस अगोदर यावं लागेल. बुधवारच्या अगोदर मंगळवार 1 दिवस आणि मंगळवारच्या अगोदर सोमवार. पहा हा आपण त्या वर्षीचा डोम्स डे काढला 24 जानेवारी 2022 चा. मग तुम्हाला 24/1/2023 चा वार, 24/1/2023 चा वार कोणता येईल? एक दिवसाने वार पुढे ढकले मी काय केलं, या वर्षीचा त्याच वर्षीचा वार काढला मी डोम्स डे 24 जानेवारी 2022 ला सोमवार आहे. मग 24 जानेवारी 2023 ला 1 दिवसाने वार पुढे जाईल का नाही मंगळवार तुम्हाला विचारलंय. 2023 चा नाताळ कोणत्या दिवशी? नाताळ म्हटलं की आपल्याला 25 डिसेंबर ही तारीख लक्षात आली पाहिजे. डोम्स डे मेथडनुसार डिसेंबर हा 12वा महिना आहे, 12वा महिना म्हणजे 12 तारखेलाच तो दिवस येतो. हा डोम्स डे आहे, 12 डिसेंबरला मंगळवार आला, 12 डिसेंबरला मंगळवार आहे म्हणून मी त्याच्यामध्ये 14 दिवस बेरीज केली 14 दिवसांची, म्हणजे 26 डिसेंबरला मंगळवार आहे. मग 26 डिसेंबरला मंगळवार आहे, नाताळ हा 25 डिसेंबरला असतो, आपल्याला 1 दिवस पाठीमागे यायचंय. 25 डिसेंबरचा वार हा सोमवार. पहा मी आणखी एक उदाहरण घेतो तुम्हाला, परत एकदा ह्या
महिन्यांचे जे नंबर दिलेले आहेत त्याचे परत एकदा रिव्हिजन करून देतो तुम्हाला. हा जो टेबल दिलेला आहे याच्यामध्ये फक्त तुम्ही अगोदर समक्रमांकाचे महिने आहेत त्याच्यावरती फोकस करायचा. फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस कोणताही असू दे, तुम्ही कोणत्याही वर्षीचं कॅलेंडर घ्या कोणत्याही वर्षीचं, तो शेवटचा दिवस हा एप्रिलच्या 4 तारखेला असतो कारण एप्रिल 4थ्या क्रमांकाचा महिना आहे. जूनच्या 6 तारखेला असतो, ऑगस्टच्या 8 तारखेला असतो, ऑक्टोबरच्या 10 तारखेला असतो आणि डिसेंबरच्या 12 तारखेला असतो. याला आपण डूम्स डे म्हणायचंय. फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस त्याला काय म्हणतात, डूम्स डे. विषम क्रमांकाचे जे महिने आहे, जानेवारी जो महिना आहे त्याच्यामध्ये जर लिप इयर नसेल तर 3 जानेवारी बालिका दिन आहे, बालिका दिन लक्षात ठेवायचं, त्याच दिवशी तो वार असतो. लिप वर्ष असेल तर 4 जानेवारीला डूम्स डे म्हणतात. पहिले जे 3 विषम क्रमांकाचे महिने आहेत मार्च मे आणि जुलै, या तिन्हीमध्ये आपण एकच फॉर्मॅट ठेवलाय, अधिक 4 केले. मार्च मध्ये 4 मिळवले तर 7 मार्च हा डूम्स डे आहे. 5 मध्ये 4 मिळवले तर 9 मे हा डूम्स डे आहे. जुलै मध्ये आपण 7 मध्ये 4 मिळवले तर 11 हा डूम्स डे आहे. 11 जुलै म्हणजे 7, 9 आणि 11 या तारखेला एकच वार येतो की जो वार फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस आहे. राहिला सप्टेंबर आणि डिसेंबर, याच्यामध्ये खूप सोपं आहे. 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन असतो. सप्टेंबरच्या 9व्या महिन्यातून आपण 4 वजा केले, 5 सप्टेंबर लक्षात ठेवायचा शिक्षक दिन. आणि शिक्षक दिनाचा जो वार आहे तोच फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा असतो, तोच बालिका दिनी असतो. शिक्षक दिनाचा जो वार आहे तोच वार लिप वर्ष नसेल तर बालिका दिनाला असतो. आणि शेवटचा जो नोव्हेंबर महिना आहे त्याच्यातून आपण 4 वजा केले, 11 वजा 4 7 येते, 7 नोव्हेंबरला तोच वार असतो फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस, त्याला आपण डोम्स डे म्हणलंय. आणि यालाच आपण परत 14 नोव्हेंबर सतत आपल्याला ते बाल दिन म्हणून जो आपण म्हणतो तो डोम्स डे आहे. मी आता एक तुम्हाला थोडं आउट ऑफ बाउंड्री म्हणून एक तुम्हाला प्रश्न विचारतो. 15 ऑगस्ट 1947 ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, मग या दिवशीचा वार कोणता होता? तुम्हाला फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस काढण्याचा सराव हवा म्हणून मी उदाहरण देतोय. सर्वप्रथम तुम्ही ही तारीख लिहून घ्या, मी थोडा वरती लिहितो. तुम्हाला वार विचारलाय 15 ऑगस्ट 1947 चा. सगळ्यांनी तारीख लिहून घ्या. सर्वप्रथम तुम्ही काय करायचं आहे, तुमची जी वर्ष आहे ते वर्ष लिहून घ्या. या वर्षाचे 2 भाग करायचे, याला शतक साल म्हणायचं, हे चालू वर्ष म्हणायचंय. 19 ला मी तुम्हाला टेबल मध्ये क्रमांक दिला, 19 म्हटलं की फक्त 3 हा क्रमांक लक्षात ठेवायचा, 20 म्हटलं की 2 क्रमांक लक्षात ठेवायचा, फक्त एवढाच आपल्याला लक्षात ठेवायचा. आपल्याला 47 चे 3 भाग करायचे. सर्वप्रथम सालाला 12 ने भाग द्यायचा, भागिले 12 असं तुम्ही एक 10 गणित सोडवले की ऑटोमॅटिक लक्षात येते, पुन्हा पुन्हा लिहायची गरज पडत नाही. 12 ने जर 47 ला भाग दिला, 12 × 2 = 24, 12 × 3 = 36 म्हणजे 3 चा भाग केला, 12 × 3 = 36, 36 × 10 = 46 म्हणजे तर 11 बाकी उरते आपली. या ठिकाणी बाकी लिहायची आपल्याला 2 नंबरला, या सालाची बाकी आपण 12 ने भागितलं, 12 × 3 = 36 आणि 36 × 11 = 47 आणि शेवटचा जो कॉलम दिलेला आहे तुम्हाला इथं, तुम्हाला दर 4 वर्षांनी लिप वर्ष येतं म्हणून या बाकीला 4 ने भागितलंय. इथं बाकी भागिले 4, हे पुन्हा पुन्हा लिहायची गरज नाही, तुम्हाला सराव भाव म्हणून इथं लिहितोय. 11 ला जर 4 ने भाग दिला तर 2 चा भाग जातो, 4 × 2 = 8, फक्त पूर्णांकात भागाकार घ्यायचा आपल्याला. हे जे सगळे क्रमांक आहेत यांची बेरीज करायची आपल्याला, 3 + 3 = 6, 11 + 6 = 17, 17 × 2 = 19. आपल्याला हे 19 दिवसांचे आठवडे तयार करायचे, किंवा सरळ 7 च्या पाढ्यात 19च्या पेक्षा लहान असलेली संख्या वजा करायची. 7 × 14 जर वजा केले तर 5 येतील, बाकी इथं 5 येईल. मग हा जो 5 क्रमांक निघालेला आहे तो क्रमांक आहे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवसाचा. 5 हा क्रमांक पहा, तुम्ही बोटावर जरी मोडला, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार,
पाच हा क्रमांक तुम्ही शुक्रवारला दिलेला आहे. पाच हा क्रमांक शुक्रवारला दिलेला आहे. मग आपल्याला फेब्रुवारी महिन्याचा शेवटचा दिवस माहिती झालाय. आता आपण कुठे जायचंय? आठव्या महिन्यावर जायचंय. पहा, आठवा समक्रमांकाचा महिना आहे. इथं दिलंय तुम्हाला 8 ऑगस्ट. 8 म्हणलं की 8 तारखेलाच तो वार येतो. मग 8 ऑगस्टला ऑगस्ट महिन्याचा क्रमांक 8वा आहे, तो सम आहे, म्हणून 8 तारखेला शुक्रवार होता. मग 8 तारखेला शुक्रवार होता म्हणजे स्वातंत्र्य दिनाचा वार तारीख 15 ऑगस्ट असती. 15 ऑगस्टचा वार सुद्धा शुक्रवारी, म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947 रोजीचा वार होता शुक्रवार. पहा, माझी ही डुमडे मेथड आहे. याच्या मी पीडीएफ आपल्या ग्रुपवरती टाकतो. तुमच्या शंका असतील तर ग्रुपवरती टाका. या दिनदर्शिका भागासाठी मला 1 तासाची आवश्यकता आहे. वरिष्ठांनी जर ती संधी दिली तर मी पुढील आठवड्यामध्ये याच्यावरती पुन्हा सखोल तुम्हाला असे काही जे इथून पाठीमाग 2017 ते 2023 पर्यंत जे प्रश्न आलेले आहेत थोडे त्याच्यावर उजळणी घेऊया थोडक्यात. तुम्हाला पहा, 2017 साली हा प्रश्न तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आला होता. 2017 सालचा प्रश्न आहे आपल्या इथं 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमधला. 1 2 3 उदाहरणे घेऊन 8:30 ला मी बंद करतो. पहा, एका लीप वर्षात 15 मार्चचा वार दिलेला आहे. तुमच्याकडे जर प्रश्नपत्रिका असेल तर मी शॉर्ट मध्ये लिहितो. हे लीप वर्ष आहे. एका लीप वर्षात 15 मार्चचा वार होता मंगळवार. प्रश्न असा आहे, एका लीप वर्षात 15 मार्च रोजी मंगळवार होता तर त्यानंतर येणाऱ्या 13 नोव्हेंबर रोजी येणारा कोणता वार असेल? त्यानंतर येणाऱ्या 13 नोव्हेंबर, 13 नोव्हेंबरचा वार विचारलाय तुम्हाला. पहा, आपल्याला काय करावं लागतंय? मार्च नंतर नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला मार्चचे राहिलेले दिवस एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरचे दिवस काउंट करावे लागतात. परंतु माझ्या मेथडनुसार पहा, लक्ष द्या, मार्च महिना म्हणले की तुम्ही 3 वर लक्ष द्यायचं. क्रमांक 3 आहे, विषम क्रमांकाचा महिना आहे. विषम क्रमांकाचा महिना म्हणलं की त्याच्यावर 4 मिळवायचे, 3 अधिक 4 7. मग या मी 15 तारखेच्या जवळ जाण्यासाठी ह्याच्यात 7 मिळवणार आहे. म्हणजे आम्हाला 14 मार्चचा वार शोधायचा अगोदर. 15 मार्चला मंगळवार आहे तर 14 मार्चला सोमवार येणार नाही का? मी काय केलं पुन्हा सांगतो. मार्च हा महिना 3र्या क्रमांकाचा आहे, तो विषम क्रमांकाचा महिना आहे. विषम क्रमांकाचा महिना असला की त्याच्यामध्ये 4 मिळवले, 3 अधिक 4 7 मार्च हा डुम्स डे आहे. 7 मार्चचा वार मला शोधायचा आहे. 7वा जो वार आहे तोच 14 तारखेला आहे. 15ची जवळ 14 तारीख आहे म्हणून मी 14च्या जवळ गेलो. 14 तारखेचा वार, 15चा माहिती आहे तुम्हाला दिलाय प्रश्नपत्रिकेमध्ये. 14 मार्चचा वार सोमवार आहे, हा डोम्स डे आहे. आता जायचंय नोव्हेंबर महिन्यावरती. नोव्हेंबर महिन्याचा क्रमांक आहे 11वा. मी तुम्हाला याच्यामध्ये दिलाय नोव्हेंबर महिना 11 क्रमांकाचा असेल की त्यातून 4 वजा करायचे. 7 नोव्हेंबर हा डोम्स डे आहे. 14 मार्चला जो वार आहे तो 7 मार्चला आहे. सॉरी, 7 नोव्हेंबरला आहे. 14 मार्चला जो वार आहे तो 7 नोव्हेंबरला वार आहे. मी 13ची जवळ जायचा प्रयत्न करतो. 7 मध्ये 7 जर मिळवले तर 14 तारखेला सुद्धा सोमवार येतोय. 14 तारखेला जर सोमवार आहे तर 13 तारखेचा वार 1 दिवसाने आपल्याला पाठीमागे जायचे, रविवार. हा प्रश्न 2017 साली तुमच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला आहे. दुसरा प्रश्न मी 2018 साली जो आलेला आहे तो घेतोय. पहा, 2018 साली प्रश्न क्रमांक 67 आहे तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. त्याच्यामध्ये असा प्रश्न होता,
13 जानेवारी 2008 रोजी रविवार होता. तुम्हाला 13 जानेवारी 2008 चा वार दिलेला आहे आणि तिथं असं विचारलं की त्या वर्षात कोणता वार 53 वेळा आला आहे. या वर्षी कोणता वार त्रेपन्न वेळा असं विचारलं तुम्हाला. हा प्रश्न आहे 2018 सालीच्या प्रश्नपत्रिकेमधला क्वेश्चन नंबर 66. हॅलो. हा हॅलो डोळे सर, व्हिडिओ तो सर व्हिडिओ ऑफ झाला. व्हिडिओ ऑफ झालाय का डोळे सर? चालू आहे ना. हा हा व्हिडिओ 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 ऑफ झालाय तुझा व्हिडिओ. चालू आहे, तर दुसऱ्या मोबाईल वरती दिसतोय. दिसतोय ना? चालू आहे सर. ओके चालू आहे. माझ्या मला नेटवर्क थोडा प्रॉब्लेम झाला होता. ओके ओके दिसतोय ना. ओके ओके. हा जो प्रश्न आहे तो 2018 साली 67 क्रमांकाचा प्रश्न आहे. 2018 प्रश्नपत्रिकेमध्ये आलेला हा प्रश्न आहे. तुम्हाला विचारलाय 13 जानेवारी 2008 रविवार होता, तर या वर्षी कोणता वार 53 वेळा आला असेल. जर लीप वर्ष नसेल तर 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो, आणि लीप वर्ष असेल तर 1 आणि 2 जानेवारीची वार 53 वेळा येतात. मग आपल्याला 1 आणि 2 जानेवारीच्या जवळ जायचंय किंवा 13 जानेवारीच्या जवळ जायचे. पहा, 1, 2 आणि 3 मी असं लिहितो. 1 मध्ये जर आपण 7 मिळवले तर 8, 8 आणि 7 15, 2 मध्ये 7 मिळवले तर 9, 9 आणि 7 16, 3 मध्ये 7 मिळवले तर 10, 10 आणि 7 17. आता पहा, 13 जानेवारीचा जो वार आहे, मी 15 जानेवारीचा वार काढतो. 13 च्या पुढे 2 दिवस, 13 च्या पुढे 2 दिवस गेल्यानंतर रविवारच्या पुढे 2 दिवस सोमवार मंगळवार, म्हणजे 1, 8 आणि 15 तारखेला मंगळवार असेल, इथं बुधवार असेल आणि इथं गुरुवार असेल. 53 वेळा वार येणारी 1 आणि 2 तारखेचे वार येतात. तुम्हाला प्रश्न विचारला होता 2008 साली 53 वेळा येणारे वार कोणते, तर ते मंगळवार आणि बुधवार आहेत. 2018 साली हा प्रश्न आला होता. आणखी 2-3 प्रश्न आहेत, थोडक्यात घेतो मी. शार्प 8:30 थांबवतो. पण 2019 चा प्रश्न आहे. तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 2019 ला प्रश्न विचारला होता. एका लीप वर्षाची सुरुवात रविवारने झाली. एका लीप वर्षाची सुरुवात म्हणजे 1, 1, 2 लीप वर्ष कोणतं बी असेल, त्यांनी दिले एका लीप वर्षाची सुरुवात 1 जानेवारीची जो वार आहे त्याची सुरुवात रविवारने झाली असं दिले तुम्हाला. प्रश्न असा आहे, एका लीप वर्षाची सुरुवात रविवारने झाली असल्यास 15 मे पासून 18 दिवस सुट्टीवर असणारा 15 मे पासून अठरा दिवस सुट्टीवर असणारा संतोष कोणत्या वारी कामावर हजर होईल. 1 जानेवारी रविवार दिलेला आहे आणि हे लीप वर्ष आहे. लीप वर्षाची 1 जानेवारीचा वार दिलेला आहे तुम्हाला रविवार. तुम्हाला विचारले 15 मे पासून 18 दिवस सुट्टीवर असलेला संतोष कोणत्या वारी कामावर हजर होईल. पण 15 मे पासून तो 18 दिवस सुट्टीवर आहे, म्हणजे त्यांनी 14 दिवस काम केलेला आहे. 15 मे ला सुट्टी आहे म्हणजे मे महिन्यामध्ये किती दिवस काम केलं. आता तुम्हाला माहिती पाहिजे मे महिन्याला एकूण दिवस किती आहे. मे हा 31 दिवसाचा महिना आहे. त्या 31 दिवसामध्ये
ترجمة
thinking of thoughts. But when it's a door, we have a book scan. Door is a mangala. But I mean, what I can see, may not have a person of my life. Why can I have the rest of my things, sir? We shall be able to make a child by the class of the child. No, no, that if you don't scan it, don't tell me the one, I can't go to the line, don't tell you, don't tell you what you have. But I can't tell you, I can't tell you, I can't tell you. So, I can't tell you, I can't tell you, I can't tell you. मग तीस दिवसाचा महिना असल्याच्यानंतर एक आणि दोन तारखेचे वय जे आहे ते पाच वेळा येतात. पाच सत्य मला दुकान आहे मग आपल्याला एक आणि दोन तारखेचे वाय करायचे. चार तारखेला सोमवार, तीन तारखेला रविवार आणि दोन तारखेला शनिवारी, एक तारखेला शुक्रवारी. म्हणजे एक सप्टेंबर दोन सप्टेंबर शुक्रवार आणि शनिवार आलेला आहे. तीस दिवसाचा महिना आपल्याला आपल्याला माहिती आहे. एक आणि दोन तारखेचे वाद हे पाच वेळा येतात. आपण थोडे गप्पच झाले काहीतरी काही माहिती. एक वेळेला शुक्रवार आहे. तोंडी सांगू शकता. फक्त तुम्हाला
दोनच अंक लक्षात ठेवायचे जर 19 साल असेल तर तीन अंक लक्षात ठेवायचा 20 असेल तर दोन अंक लक्षात ठेवायचा आणि हा केवळ अंकाचा पाठ करायची गरज नाही याच्यावरती तुम्ही पुन्हा पुन्हा जर सोडवला तर निश्चितपणे तुम्हाला ही मेथड अगदी सोपी वाटेल कारण या मेथडवरती कोणत्याही पुस्तकामध्ये सध्या कुठेही लिखित स्वरूपात माहिती नाही मी याच्यावरती थोडा अभ्यास करून डोम्स डे मेथड म्हणून तुम्ही जर नेटवरती गेले तर तुम्हाला त्या ठिकाणी ही मेथड निश्चित सापडेल परंतु ती समजायला खूप वेळ लागतोय त्याचं मराठीत रूपांतर करून मी मला जसं शक्य होईल तसं मी तुम्हाला सांगितलंय जर मेथड तुम्हाला समजली नसेल तर निश्चितपणे तुम्ही मला कॉल करा माझा नंबर आहे त्या ठिकाणी मी तुमचे प्रश्न सोडवण्याला निश्चित मदत करेल सर्वांनी माझं हे मार्गदर्शन ऐकून घेतलं आणि त्याबद्दल सर्वांचे आभार आणि मला वरिष्ठांनी या ठिकाणी संधी दिली या दिनदर्शिका घटकावरती माहिती देण्यासाठी त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझं हे दिनदर्शिकावरचं जे मार्गदर्शनचं लेक्चर आहे ते थांबवतो धन्यवाद